येते ती बघूयात। बारामती मध्ये पुन्हा एकदा बॅनरबाजी दिसलीय। भावी सीएम म्हणून सुप्रिया सुळेंचे बॅनर लागलेत, भावी आमदार म्हणून युगेंद्र पवार यांचे बॅनर लागलेत। बारामतीतल्या गुणवडी चौकामध्ये हे बॅनर सध्या लावण्यात आलेत आणि चर्चेचा विषय बनलेत। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवार यांचे फिक्स आमदार असे बॅनर सध्या लागलेत। बारामतीतल्या गुणवडी चौकामध्ये फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं अशा आशयाचे फलक लावण्यात आलेत। ईद ए मिलाद निमित्तानं हे बॅनर लावण्यात आल्याचं कळतंय। बारामतीमध्ये लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। तर पुन्हा पाहूयात 10 सेकंदात बातमी। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सोलापूर जिल्ह्यात पोहोचणार आहे। मोहळमध्ये बाईक रॅली काढली जाईल, तसंच लाडकी बहीण योजनेतील महिलांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधणार आहेत। लासलगाव मनमाड या 24 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये, आता इथेच थांबण्याची। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।